सर्व लोकप्रतिनिधी जे आता आमदार झाले आहेत या सर्वांनी हेल्मेट सक्तीला तीव्र विरोध केला होता आणि शासनावरती दबाव आणून पुण्यातली हेल्मेट सक्ती शिथिल करण्यामध्ये त्यांना यश आलं होतं. पण पुन्हा एकदा नवीन CP आले, नवीन DCP आल्या आणि त्या दोघांनी पुणेकरांना शिस्त लावण्याचा एक उपक्रम हातात घेतला. निश्चितपणे पुणेकरांना शिस्त लावली पाहिजे. जे गाडी चालवताना मोबाईलवर बोलतात, जे दारू पिऊन गाडी चालवतात, रफली वेगाने गाडी चालवतात, सिग्नल तोडतात, पांढऱ्या पट्ट्यांवर गाडी उभी करतात, टेबल सीट जातात, नो पार्किंगमध्ये गाड्या लावतात, अशा सर्वांवरती कारवाई केली गेली पाहिजे अशी हेल्मेट सक्ती विरोधी कृती समितीची ठाम मागणी आहे. पण हे करत असताना केवळ हेल्मेट घातलं नाही हा विषय टार्गेट करून खरं तर हेल्मेट हा आमच्या सुरक्षेशी निगडीत आहे, आमच्या जीविताशी निगडीत आहे. ज्याला ज्याला आपल्या जीवितांची काळजी आहे तो निश्चितपणे हेल्मेट घालेल आणि स्वतःचं रक्षण करेल तेवढी समज पुणेकरांमध्ये आहे. मग मोठ्या प्रमाणावर पुणेकर हेल्मेट का घालत नाहीत याचा जर आपण अभ्यास केला तर आपल्या असं लक्षात येईल की 20 आणि 30 किलोमीटर प्रति ताशी वेगाने आपण गाडी चालवतो. या पुणे शहरामध्ये जवळजवळ 28 लाख दुचाकीस्वार आहेत, 56 लाख हेल्मेटची गरज भासेल. सकाळी या शहरामध्ये लाखभर महिला आपल्या मुलांना शाळेत सोडायला जातात, त्या 3 आणि 3.5 वर्षाच्या बालकाच्या डोक्यावर हेल्मेट मारणं हे किती अव्यवहार्य आहे कोणालाही कळेल. डॉक्टर्स म्हणतात हेल्मेट घातल्याने स्पॉन्डिलायसिसचा त्रास होतो, मानेला त्रास होतो आणि हे कोणी ऐरगेरे नाही. डॉक्टर शरणपाणींसारखे या क्षेत्रातले निष्णात डॉक्टरांनी असं मत व्यक्त केलेलं आहे. मग अशा सर्व परिस्थितीमध्ये जेव्हा हेल्मेट घालणं अव्यवहार्य आहे, जेव्हा शिक्षण संस्था असतील, शासकीय कार्यालय असतील किंवा इतर कुठेही हेल्मेट घालून गेल्यानंतर ते हेल्मेट ठेवायला जागा नाही, माझं स्पष्ट मत आहे की 4 चाकीतून फिरणारे दुचाकीवाल्यांच्या डोक्यावर हेल्मेट मारतायत आणि ह्याच्यामध्ये त्यांचा निहित स्वार्थ आहे. म्हणून मी अशी विनंती करणार आहे पोलीस आयुक्तांना, कमिशनरला, कलेक्टरला, महापालिका आयुक्तांना, लोकप्रतिनिधी सुद्धा किंवा आमचे दिवाकर रावते जे आमचे पर्यावरण परिवहन मंत्री आहेत, त्या सगळ्यांनी 1 महिना आपल्या कार बाजूला ठेवाव्यात आणि दुचाकीवरून हेल्मेट घालून पुण्यामध्ये फिरावं. ते जर 1 महिना असे फिरले तर निश्चितपणे पुणेकरांना त्यांचं कौतुक वाटेल, पुणेकर सुद्धा ते घालायला प्रेरित होतील आणि या सर्वांना सुद्धा लोकांची अडचण नेमकी काय आहे ती कळेल. मला वाटतं आमची भूमिका पुरेशी स्पष्ट आहे. आमचा विरोध हा हेल्मेटला नाही, विरोध हेल्मेट सक्तीला आहे आणि केवळ हेल्मेट 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 करून टार्गेट करून पुण्याच्या वाहतुकीला शिस्त लागणार नाही आहे. आज शहराच्या प्रमुख चौकांमध्ये रोज होणारी वाहतूक कोंडी याच्यावर पोलिसांनी लक्ष देण्याची गरज आहे. आज विविध चौकांमध्ये घोळका करून उभे असलेले पोलीस यांनी जर वाहतूक नियमन केलं तर अपघातच होणार नाही. पण वाहतूक नियमन करायचं सोडून हे पोलीस एका कोपऱ्यामध्ये उभे राहून फक्त हेल्मेट नाही का तुला हाड पावती, हे उद्योग आता बंद झाले पाहिजेत. हा निर्णायक लढा आहे. यावेळेला हेल्मेट विरोधी कृती समिती आणि पुणेकर कायमची ही सक्ती म्हणून काढतील असं या ठिकाणी मी ठामपणे आपल्याला सांगतो.